ओनिशा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिजान खान याच्या जामिनावर 4 मार्च रोजी होणार सुनावणी. तुनिशाचा वकील, आरोपी शिजानचा वकील आणि सरकारी वकील या तिघांचीही वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर डी देशपांडे यांच्या समोर युक्तिवाद झाला आहे. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश यांनी आपला निकाल राखीव ठेवून 4 मार्च ही तारीख दिली आहे. 4 मार्च रोजी आरोपी शिजान खान याला जामीन मिळणार की पुन्हा जेलमध्ये राहावं लागणार हे न्यायाधीश यांच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. वसईच्या कामण भजनलाल स्टुडिओमध्ये अलीबाबा टीव्ही मालिकेची अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने शूटिंगच्या सेटवरच 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच मालिकेतील सहकलाकार शिजान खान याच्यावर वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं होता. माता ने अपने बेटे को चैट लिखा है, जहाँ तक मुझे याद है उस चैट में ऐसा लिखा है कि बेटा ये जो तू हर 3 महीने में हर गर्लफ्रेंड बदलता है उसके मोहम्मद नहीं कहते हैं, तो इससे तुम बाज आ जाओ नहीं तो हमारे लिए खतरा है. बंदा ये लिख कर रहा है ना, उसको बोलो कि जब आपकी बारी आती है तो आप इन कैमरा इयररिंग की एप्लीकेशन करते हो, किसी का नाम आके मार्केट में खराब मत करो. कोर्ट का काम कोर्ट को करने दीजिए, कोर्ट अपना उचित आदेश जो भी रहेगा शनिवार को देंगे.